जर तुम्ही शेअर टॅक्सीनं रोज प्रवास करत असाल तर ड्रायव्हर शेजारची सीट हक्काने मागा, कारण आजपासून ड्रायव्हर शेजारची सीट ही महिलांसाठी राखीव आहे. यामुळे टॅक्सीच्या मागच्या सीटवर तुम्हाला आता अंग चोरून बसण्याची गरज नाही, आरामात पुढच्या सीटवर बसा. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज संध्याकाळी या सुविधेची सुरुवात केली. सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. खरं म्हणजे महिला प्रवाशांसाठी याआधीच उपनगरीय रेल्वेगाडीत राखीव डबे आहेत, बेस्टमध्ये राखीव सीट्स आहेत, मात्र टॅक्सीत ही सुविधा नव्हती. आता आजपासून ही सुविधाही सुरू झाली आहे. इथे लोक कॉपरेटिव्ह आहे, आम्हाला बसायला देतात, ते लोक अंडरस्टँडिंग आहे, जेंट्स ॲडजस्ट होतात, पुढे जायला देतात. अगर तीन लोक असतात ना तर आम्हाला सीट देतात ते लोक. थँक यू फॉर द डिसिजन. सिंगल लेडीज असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे की फर्स्ट जी सीट आहे ती रिझर्व आहे. ती त्याच्यामुळे एक तर आहे की सेक्युरिटी मिळते, म्हणजे इतर पुरुषांसोबत जर बसण्यापेक्षा ते सेपरेट बसलेलं खूप चांगलं आहे. बरेच टायमाला माणसं भरपूर असतात आणि लेडीज नसतात, तर त्या टायमाला ही सगळी गोष्ट जी आहे झाली आहे फर्स्ट सीट, ते लेडीजसाठी खूप फायदेशीर आहे. नॉर्मली द जेंट्स यूज टू अलाव अस टू सीट आहे, तर चालेल, तेही चांगलंच आहे. हां चांगलं आहे, म्हणजे एकटं म्हणजे लेडीज बसू शकतात म्हणजे मागे, पण इट्स ओके. म्हणजे असं काय मला तरी अजून अनुभव नाही आला. दो जेंट्स के बीच में लेडीज को बैठना पड़ता है, विच इज व्हेरी व्हेरी अनकम्फर्टेबल. इफ दीज पीपल आर टेकिंग एन एफर्ट, आई थिंक सो इट्स अ व्हेरी व्हेरी गुड आइडिया व्हाट दे आर डूइंग. अच्छा है एक तरह से कि फर्स्ट ऐसा प्रेफरेंस मिला है. कभी कभी अनकम्फर्टेबल होता है, लेकिन वैसे तो यहाँ पे तो ऐसा होता नहीं है. एक लेडीज होते हैं तो किसी को भी आगे ही बिठाने के लिए बोलते हैं. मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांसाठी काय काय राखीव आहे पाहूया. उपनगरीय लोकलमध्ये 3 फर्स्ट क्लास कंपार्टमेंट राखीव आहेत, 3 जनरल डबेही महिलांसाठी राखीव आहेत. लोकलमध्ये यानंतर बेस्ट बसेसमध्येही महिलांसाठी राखीव आसनं आहेत, 12 आसनं महिलांसाठी राखीव आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.